दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका गव्हाला बसलेला आहे. शनिवारी संध्याकाळी गारपीट आणि अवकाळी पाऊस या ठिकाणी झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाला लावलेला सर्व खर्च आता पाण्यात गेलेला आहे, त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत आलेला बघायला मिळतोय. अवकाळी पावसामुळे वर्ध्यामध्ये काय परिस्थिती उद्भवलेली आहे, घटनास्थळावरून सांगतात आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे. अवकाळी पावसाचा फटका शेतातील शेतीपिकांना सर्वच पिकांना बसला आणि एकंदरीत या संपूर्ण शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. एकंदरीत आपण एका गव्हाच्या गाते यांच्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी हा जो गहू लावलेला होता हा संपूर्ण गहू या गारपिटी आणि अवकाळी पावसाने पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे. संपूर्ण गव्हाचं पिकाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात हा संपूर्ण पाऊस पडला. पावसामध्ये गहू लावण्यात आला होता, गव्हाला देखील जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये खर्च या शेतकऱ्याला आला होता. मात्र अशाच पद्धतीची परिस्थिती संपूर्ण या तालुक्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मात्र अजूनपर्यंत पंचनाम्यासाठी एकही कृषी विभागाचा अधिकारी शेतामध्ये धडकलेला नाही, त्यामुळं आता पंचनामे कधी केले जातात किंवा पंचनाम्यामध्ये नेमकं काय दाखवलं जाते हे पाहणं तेवढं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन निखिल शिरामेसोबत मी मिलिंद आंडे, Zee24 तास, वर्धा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24.